पुलवर्त मधील पिंजाळ नदीवरील मंजूर पुलाच्या कामाला सुरुवात होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल. पुलवर्त ग्रामपंचायतीमधील शेड्याचा पाडा, आंबेपाडा, रायपाडा, जांभुळपाडा येथील अवस्था असून लाकडाच्या डोलीतून गरोदर मातेचा नदीच्या प्रवाहातून जीवघेणा प्रवास आहे. समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या आदिवासी बहुल असलेल्या कुलोर्थपैकी शेड्याचा पाडा येथील सुरेखा लहू भगडे वयवर्ष 22 या 9 महिन्याच्या गरोदर मातेला ताप उलट्यांचा त्रास सकाळी 10:30 सुरू झाल्याने येथील गावकऱ्यांनी लाकडाची डोली करून अक्षरशः तुडुंब भरून वाहणाऱ्या पिंजाळ नदीच्या प्रवाह पार करून त्यांनी त्या मातेला दवाखान्यात पोहोचवले. सदर घटनेची माहिती प्रशासनाला समजताच तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पाड्यांना जोडणारा पूल लवकरात लवकर सुरू करावा असे निर्देश दिले असून पूल सुरू होत नाही तोपर्यंत बोटची व्यवस्था केल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी दिली आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मोखाड्याचे प्रतिनिधी तेजस रोकडे यांनी. ब्युरो रिपोर्ट, लोखिन वृत्तवाहिनी. मोखाडा तालुक्यात कुर्लोद या गावाच्या बाजूला कुर्लोद ग्रामपंचायत अंतर्गत रायपाडा, जांभुळवाडी, शेड्याचा पाडा असे 3 पाडे, या 3 पाड्याचा 3 महिने संपर्क तुटतो. काल परवाच एक गरोदर महिला या नदीतून या साईडला आली आणि ते इलेक्ट्रॉनिक मीडिया फेसबुक ट्विटर याच्यावर माननीय मुख्यमंत्री यांनी ती व्हिडिओ बघितली. या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या घटनेची ताबडतोब दखल घेऊन आजपासूनच या कुर्लोद या ठिकाणी बोटीची व्यवस्था केली आहे. मात्र फोर्स खूप मोठ्या प्रमाणात आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी माझ्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की आजच्या आज ही बोट चालू झाली पाहिजे. हे आम्ही डीपीटीसीच्या माध्यमातून ताबडतोब त्या कामाला सुरुवात 5-7 दिवसात 10-12 दिवसात प्रमा घेऊन त्या कामाला सुरुवात, पाणी थोडं कमी झाल्यावर त्या कामाला सुरुवात करू. कुर्लोद गावाच्या कुर्लोद ग्रामस्थांच्या आणि तालुक्याच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांचं मनापासून आभार मानतो. असा संवेदनशील मुख्यमंत्री जो आदिवासींवर, जो गरिबांवर, जो शेतकऱ्यांवर एखाद्या छोट्यातल्या छोट्या घटनेची ताबडतोब दखल घेणारा या राज्याला मुख्यमंत्री लाभलेले आहेत. मी मनापासून मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं कौतुक करतो. तसंच 2023 बजेटमध्ये या ठिकाणीचा पूल सुद्धा मंजूर झाले आहे. त्याची 5.85 लाख रुपये या ठिकाणी माननीय तहसीलदार, माननीय अपर जिल्हा अधिकारी, गटविकास अधिकारी, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांना थोडासा तो वाढून जर भेटला या पुलाची किंमत कॉस्ट वाढली. कारण एवढा ज्यावेळेस आपण एवढं पाणी आहे त्यावेळेच्या पाण्याचा पण उपयोग केला पाहिजे. खाली केटी बांधाने वरतून पूल, अशा प्रकारे जर पूल तयार झाला तर निश्चित इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या आदिवासी माणसाला त्याचा फायदा होतो.